Karachi. ओके बॉस, मला तुमचा निर्णय कळला, पण जर हे डील ब्रेक करायचं असेल ना तर आर्किटेक्ट तू बोललेली एक गोष्ट मला पटली. कोणती? हीच की तू मूर्ख नाहीयेस, इनफॅक्ट अति हुशार. तुला हे नक्की माहिती आहे की मी वाटाघाटी करण्याच्या सिच्युएशन मध्येच नाहीये, त्यामुळे तू जी कुठली अट माझ्या समोर ठेवशील ती मला तुझ्या सहित ऍक्सेप्ट करावी लागेल. अट नाही, फॅमिली. ती अटच आहे रे माझ्यासाठी. तू किती फॅमिलीचे गोडवे गायले ना, तरीही माझ्यासाठी फॅमिलीची कॉन्सेप्ट बदलणार नाहीये. पण मला फॅमिली आधी नकोच होती आणि नंतरही नकोच असेल. बॉस, ही तात्पुरती ऍडजस्टमेंट आहे. याचं सविस्तर वेगळं अग्रीमेंट बनेल. पण म्हणजे तुला जितकी तुझी फॅमिली आहे ना, त्याहून कितीतरी जास्त मला माझी कंपनी प्रिय. माझ्या त्या कंपनीच्या प्रेमापोटी मी तुझी फॅमिली ऍक्सेप्ट करते. पण हे नाईलाज म्हणून आहे, एवढं फक्त लक्षात ठेव. जे काही घडलेलं आहे ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. आणि याचे परिणामही चांगले होणार नाहीत, एवढं लक्षात ठेव. मग आपण साखरपुडा पायघड्या घालू. माझ्या हातात अंगठी घालायला ये म्हणून मला नाही पटत आहे. नाही, आपल्या कम्फर्ट झोनच्या थोडस बाहेरच आहे, पण आपल्याला करावं लागणार. अरे, आपणच आपल्या गटाला साथ दिली नाही तर कसली फॅमिली आपली? मग चुकीच्या गोष्टीमध्ये साथ? बघ, आपण साथ आपल्या माणसाची देतोय. पण तो चूक करतोय ना. ती सुधारता येईल ना. ती मुलगी विचित्र आहे. प्रत्येकच जण थोडं थोडं विचित्र असतं ग. ती वापर करते गटल्याचा. त्याला चालणार आहे ते. तो त्याच्या स्वप्नासाठी करतोय, पण चूक तिची आहे. चूक आपली आहे. म्हणजे? म्हणूनच मी तुला म्हणत होतो, आपण त्याच्या स्वप्नासाठी त्याला साथ दिली पाहिजे. चॅलेंज नाही. नाही, मी दोष देत नाहीये, पण जे काय झालंय ना त्याला आपणही थोडेफार जबाबदार आहोत. त्यामुळे आता जे काय झालंय ना त्या त्याला किंवा तिला दोष देत बसण्यापेक्षा आपण गटल्याला साथ देऊया. हे जर टिकलं नाहीच तर यातून आपला नातू काहीतरी शिकेल. पण जर टिकलं तर एक कर्तबगार सून मिळेल मांजरेकर घराण्याला, नाही का? मला नाही वाटत. म्हणजे? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. या सगळ्याला अंशता नाही, पूर्णपणे मीच जबाबदार आहे असं मला वाटतंय. म्हणूनच मी आज शांत. हा साखरपुडा आहे, लग्न नाही. याच्या मुळाशी मी जाईल. आणि जर मला कळलं की गटल्याविरुद्ध यात काहीतरी काळबेर आहे तर मी शांत बसणार नाही. तिच्या विरुद्ध स्टँड घेईन. कौटुंबिक नाही, कायदेशीर. हे बघ, आणि एक होऊ दे साखरपुडा, पण मांजरेकरांची सून ही मुलगी होऊ शकत नाही. कारण तिची ती पात्रताच नाहीये. आज नाही आणि कधीच नाही. पण ठरवतो देव तेच करतो जे त्याच्या मनात असत. रमा, हे रमा,
का रडतेस ग, का रडतेस? काय नशीब आहे ग पोरीच? काय झालं तिच्या नशिबाला? चांगलं आहे की तिचं नशीब? म्हणजे ज्या ग मला आवडली ती माणसं. हो, एवढी मोठी फॅमिली आहे त्यांची. अगं पण हिला फॅमिली आवडत नाही. माणसं बदलतात. अगं पण ही मुलगी नाही बदलणार. प्रेम असतं ना प्रेम, ते माणसाला बदलायला लावतं. उमाताई, हे प्रेम नाहीये, डील आहे. असू दे की डील, काही काळानंतर ते डील नाही राहणार. कारण डील करणारी माणसंच असतात आणि माणसांना मन असतात. मला तर बाई जाम भारी फिलिंग येते. हो हो ग रमा, ही हो म्हणेल ना, तिच्याकडे दुसरा काही पर्याय आहे? आहे, हो म्हणणारच ती बघ. आणि ते नाही म्हणाले तर? तर तिचे आई बाबा आहेत ना, त्यांचा आशीर्वाद आहे तिच्या पाठीशी. दादा, तूच वाचव आता तुझ्या मुलीला. कसला परफेक्ट डाव साधलाय. मला नाही वाटत त्याच्या घरचे हे मान्य करतील. मोडल्यातच जमायना. नाही जर का मोडला ना, तर आपल्याला ह्यांना मोडावं लागेल. अहो, पुन्हा जेलमध्ये जायचंय? अगं शालू, आता जेलमध्ये आपण नाही, हे जातील. आणि हे खरं नाहीये ना, हे सगळ्यांना माहिती. कमाल आहे, म्हणजे मिहिरला फॅमिली आहे मला माहितीच नव्हतं. पण चांगल्या फॅमिलीतला वाटत होता तो. मला वाटतं शहाणी असेल ना तर राजूने हो म्हणावं. त्याने चांगली फॅमिली पण मिळेल, आपली कंपनी पण वाचेल. प्लीज हो म्हण ना. तुझ हो आहे ना? आणि तुझ का मुली? काय तुला करायचंय ना हे लग्न? हो सर. बाबा सॉरी, पण सवय नाहीये मला. होय, त्यापेक्षा तुम्हीच सर ऐकायची सवय करून घ्या प्लीज. आमच्या घरात यायचं असेल तर तुला बदलावं लागेल. सगळ्याच गोष्टी बदलणं शक्य नाहीये. काही गोष्टी तर बदलाव्याच लागतील. या विषयावर आपण नंतर बोलू. आत्ता तुझा होकार मी गृहीत धरू ना? हो. वा, ठीक आहे मग. ओ गुरुजी, ते अजून एक मुहूर्त म्हणाला होतात ना? हो, आलाय जवळ मुहूर्त. काय मग विधी सुरू करा, दोन्ही पार्टीकडनं होकार आहे. घरी कळवायला हवं. मी कळवते. तू का थांबलायस? तू निघ, इकडची काळजी करू नकोस, मी आहे ना.
बायकोला घेऊन जा आणि हे मुख्य घेऊन जा माझ्याकडे येते. अरे असं नको येऊस, असा तिचा हातात हात धर आणि घेऊन ये सिनेमातल्या हिरो हिरोईन सारखा. हे प्रेम आहे की कसे मनवावरे होते असे, हात तुझा हातात घेऊन वाट चालू या स्वप्नाची, विणू रेशमी धाग्यानी ही गोष्ट गुलाबी नात्याची. फोन कर. हात तुझा हातात घेऊन वाट चालती स्वप्नांची, विणू रेशमी धाग्यांनी ही गोष्ट गुलाबी नात्यांची. राजूचा तर ना गेमच टाकतो आता मी. अच्छा अच्छा शांत बस बस बघू बस. हे घे हे घे कोल्ड ड्रिंक पी. नको रे मला, ते फुकट आहे आणि फुकट ते पौष्टिक आहे. अजी काय ना, तुमच्या मुलाला भूक लागली ना की त्याची चिडचिड फार होते आणि भाच्या आपली भूक वेगळी आहे. हे बघ आता वातावरण गरम आहे त्यामुळे आत्ता काहीच करायचं नाही, तर गरमागरमीमध्ये उगच काहीतरी फलतसलत करशील आणि आयुष्यभर जेलमध्ये सडशील. ती हे सगळं कंपनी वाचवण्यासाठी करते, त्यामुळे सध्या तरी आपण गप्प राहूया. लग्नाआधी बरोबर तिचा काटा काढूया. बरोबर आहे तुमचं, सध्या शांत राहा. साखरपुडा झालाय पण लग्न तर मी होऊच देणार नाही. साखरपुडा होतोय त्याचा. काय कधी आऊ आऊ, तुम्ही कसं मान्य केलं हे? आऊ काही लीगल असेल तर. काळजी करू नका, साखरपुडा झाला म्हणजे लग्न होईलच असं नाही. ही मुलगी आपल्याच काय, कुणाच्याच घरची सून होऊ शकत नाही आणि मांजरेकरांच्या घरची तर नाहीच नाही. आत्ता गटल्यासाठी गप्प बसली आहे मी, पण यापुढे मी त्याचीही मनमानी चालून घेणार नाही. या घ्या अंगठ्या, दोघांनी एकमेकांना अंगठ्या घाला. आता जोडीनी मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घ्या.
अरे जोड़ी न पाय पड़ा राहू दे बळजबरीचं नमस्कार नकोय मला चाललंय तुमचं टेन्शन आलं की खातो मी अहो पण आता पुरे ना कठीण या माणसाचं कायद्याचा काही असेल ना तर आपण केस करू शकतो त्या पुरीवर मला खरंच वाटत नाही हे वाईट स्वप्न आहे काय घरात इतकं टेन्शन कधीच नव्हतं आई तो अडचणीत आहे आपण त्याची अडचण समजून घेतली पाहिजे गेला पळून फॅमिलीच्या मागे शेवटी तेच होणार आहे तो जाणारच सगळं अर्धवट सोडून मग तू बस निस्तारात ओके बॉस कॉंग्रॅच्युलेशन वन सेकंड कॉंग्रॅच्युलेशन हे बघ राजू अजूनही वेळ गेलेली नाहीये कंपनीचं डील आहे ना ते आपण ठरवू दादाचं बिल अगदी तंतोतंत पाळलं पाहिजे असं काही नाहीये आपण काहीतरी सुवर्ण मध्ये काढू ना उगाच कशाला हे लग्ना बिग्नाचं लोंढणं गळ्यात बांधून घेतेस हा कारण ते खोटंय हे आम्हाला माहितीये कबूल कर आणि मोकळे हो ना आपण काहीतरी मार्ग काढू काय म्हणतेस कशाबद्दल लग्नाबद्दल ते होणार नुकसान तुझं सहन करेन त्याची फॅमिली तुला स्वीकारणार नाही ते बघू तेव्हाचं तेव्हा पश्चाताप होईल तुला हे शैलेंद्र हा काय काय चाललंय काय तुझं हा असली जीभ चुरुचुरु चालते रे तुझी मगाशी पण साखरपुडा मोडला म्हणून लगेच घोषणा दिलीस कोण तू विसरलास चांगलं केरसुनी बदडून काढलं होतं तुला विसरलास का काकू नको ना सांगून ऐकत नाहीस ना काय नको ना अग कशी कुणास कशी खबरदार माझ्या भाचीला हात लावला असतात याद राख ए उमा
खबरदार. आय ना मावशी, आय ना. काय नव्हणं माझ्या बछड्याला, काय नव्हणं. आठवलं का देव परत आठवण करून. साखरपुडा झाला, आता तुम्ही कधी जाताय? आता काही लग्न लागल्याशिवाय जात नसते. आणि तुमचा आशीर्वाद देऊन झाला असेल ना तर निघा आता.